विद्यार्थी नवीन कार्यकर्ता मिला आज एक राखी ओबीसी आरक्षण रक्षण हा कार्यक्रम यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला त्या माझ्या भगिनी ज्यांनी आता मला राखी बांधून माझ्याकडे वचन घेतले की रक्षण नक्कीच करायचं आहे करून त्या माझ्या सहकारी रूपाली संदेश पवार यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. खरं तर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अशा विविध प्रकारचे विविध माध्यमाचे कार्यक्रम होत असतात. मुळीक साहेब अलीकडच्या काळामध्ये तर हळदी कुंकू समारंभ आम्ही पाहिले, त्याच्या अलीकडच्या कार्यक्रम माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभही पाहिले. पण आज एक अवखा नवघा असा हा कार्यक्रम रक्षाबंधन आम्हाला पाहायला मिळाला. या कार्यक्रमात उपस्थित राहत असताना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्व आदरणीय पवार साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड देश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा घेऊन चालत असतो, आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, अजितदादा, प्रफुल्ल पटेल जी असतील, सुप्रिया सुळे असतील, ओबीसीचा लढा जरी लढला ते आदरणीय भुजबळ साहेब असतील, आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय आव्हाड साहेब असतील, निरीक्षक समन्वयक आनंद परांजपे असतील, आनंद ठाकूर असतील, आणि ज्यांनी हा वसई विरार शहर जिल्हा जो इतक्या आपुलकीने इतक्या भावनेने इतक्या पद्धतीने सांभाळला ते माझे सहकारी माझे ज्येष्ठ बंधू राजन मुळीक साहेब असतील. या सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुरा मजबूत करण्याचं काम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये केलं. त्यापैकी एक कानाकोपरा म्हणजे वसई विरार आहे. त्याचं कारण एवढं सांगतो की आज या रक्षाबंधनच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या या सगळ्या ज्या भगिनी आलेल्या आहेत त्या भगिनीच्या समोर एका टेबलावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची छत्री मला पाहायला मिळाली. याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठे कुठे घराघरा म्हणजे घरघर तिरंगा असेल त्याप्रमाणे घराघरात मनामनात कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे पोहोचलेलं आहे की त्याची पोच पावती आहे. खर तर रक्षाबंधन कार्यक्रमच वेगळा आहे. एक बहीण जेव्हा एका भावाच्या मंगटावरती राखी बांधते आणि रक्षाबंधन साजरा करते त्यावेळेला तिला एक आत्मविश्वास त्या भावाकडे मिळतो की ती तो भाऊ त्या बहिणीची रक्षा करेल. तिच्या पडत्या काळामध्ये तिच्या अर्ध्या काळामध्ये तो भाऊ तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील, तिच्या प्रत्येक संकटाला तो तिच्या समोर उभा राहील ही तिची अपेक्षा असते. तशीच राखी घेऊन आज रुपालीने या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला बोलवलं आणि एक राखी ओबीसीच्या रक्षणासाठी आरक्षणासाठी हा कार्यक्रम लावला. तिच्या मनामध्ये संकल्पना ज्यावेळेला आली असेल त्यावेळेला विचार पडतो की ओबीसीच्या आरक्षणासाठी का बरं, तो शेवटचा जो मुलगा बसलेला आहे ना अगदी शेवट मला वाटतं शाळेचा काहीतरी शर्ट वगैरे घातलाय तो मुलगा जे उद्याचं भविष्य आहे या मुलाला त्या लहानशा मुलीला या समाजाच्या मुख्य प्रभावामध्ये येऊन स्वतःचा उत्कर्ष आणि विकास करण्याचं सामर्थ्य देण्याचं जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न पाहिलं होतं ते पुढे नेताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यातला एक धागा पुढे नेला तो म्हणजे ओबीसीचा आरक्षण लागू करण्याचा. तुम्हा सर्वांना समाजात आपण सर्वांना कोणी भाजी विकते कोणी मासे विकते कोणी फेरीवाला आहे कोणी काय आहे आपण सर्व सर्वांना ज्यादा शोषित पीडित आणि वंचित आहोत. आपण शोषित पीडित वंचित यासाठी आहोत की मी भाजी विकते पण माझ्याकडे लायसन्स नाही, माझ्या मुलाला चांगल्या शाळेत घालायचं पण माझ्याकडे फी द्यायला पैसे नाहीये, मला झेंडा लावायचा तिरंगा पण माझ्याकडे खरं नाहीये, मी शोषित आहे मी पीडित आहे मी वंचित आहे मी आज नाहीये वर्षानुवर्ष कित्येक वर्षापासून आहे. या शोषित पीडित वंचितांचं हे दुःख दुरिद्र दूर करून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून समानतेची वागणूक देण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं ते फुले शाहू आंबेडकर. ही फक्त नावं नाहीये फुले शाहू आंबेडकर हे लक्षात ठेवा. तुम्हाला आम्हा सर्वांना ज्यांनी समानतेने जगण्याचा अधिकार दिला संविधानाचा अधिकार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या माध्यमातून मान उंचवून मान वर करून ताट मालेने जगण्याचे अधिकार आपल्याला मिळाले आहे. मलाही कळतं की माझ्याही मुलाला चांगल्या शिक्षणामध्ये चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. मी फेरी विकून भाजी विकून दोन पैसे कमवत असेल पण मलाही वाटतं की माझ्या मुलीने माझ्या मुलाने कलेक्टर व्हावं इन्स्पेक्टर व्हावं आयएएस व्हावं आयपीएस व्हावं डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं हे माझ्याही मावलीला वाटतं हे स्वप्न तिने पाहिलेलं आहे तिच्या मुलांसाठी.
आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक संविधानिक ताकद तुमच्या पाठीमागे आहे, ती कधी विसरू नका। त्या संविधानिक ताकदीसाठी लढण्याचं सामर्थ्य तुम्हाला या मनगटात देण्याचं काम आदरणीय कुलकर्णी करेल। आज माझा विश्वास आहे तुम्ही लढा, तुमच्या पाठीमागे मी कमी पडत नाही। पण यासाठी मला माझे अधिकार स्वतंत्र मला कळलं पाहिजे। ज्या तुम्ही साहेबांनी त्या कलेक्टर मॅडमना तसं त्यांना सांगून दिलं, आप कहते हो कि हर घर तिरंगा लगाना है, हम कहते हैं शान से लगाएंगे, ये देश मेरा है, ये तिरंगा मेरा है। लेकिन लगाने के लिए घर तो चाहिए, घर का छत तो चाहिए। ये मुलिक साहब जरा दाखन दिला, अर्थात तो एक चांगला मौलिक संदेश या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आज मुलिक साहेबांनी या वसई विरार जिल्ह्यात पाठवून दिलेला आहे। खरं तर काळानं कौतुक केलं पाहिजे की त्या तहसीलदार मॅडमांनी कळलं। पण इथपर्यंत थांबणार नाही आणि इथवर थांबून चालणार देखील नाही। ओबीसी हा एक घटक आहे, याचप्रमाणे समाजामध्ये आदिवासी भाऊ आहेत, भगिनी आहेत, मागासवर्गीय समाजातील लोक आहेत, अल्पसंख्याक आहेत, माझ्या मराठा समाज बांधव आहे, या प्रत्येकाने प्रोजनाने एक होऊन एका ताकदीने एका सामर्थ्याने या आदरणीय सरचिटणीस बाबासाहेबांच्या पाठीमागे ज्या वेळेला उघड्याची भूमिका घेणार त्यावेळेला या देशाचं पंतप्रधान म्हणून आदरणीय सरचिटणीस बाबासाहेबांना हा अख्खा देश पाहिजे, हा आज विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। पण ते तुम्ही आणि आम्ही केलं पाहिजे, एकट्या मुली साहेबांचं ते काम नाही। निवडणुका आल्या की आम्ही आमचं स्वतंत्र विकतो, होय खरंय, आम्ही आमचं स्वतंत्र विकतो, हे विकता काम आहे। भाजी विकतो ना आपण, भाजी विकून पैसे कमवतो ना आपण, मग स्वतःच स्वतंत्र विकण्याचा आपल्याला अधिकार नाही। हा एकमेव अधिकार तुम्हाला तुमचं स्वतंत्र अबाधित ठेवण्याचा मिळाला आहे, तो म्हणजे तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला असतो। निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही किमान किमान 2 ते 5 रुपयासाठी आपण आपला अधिकार विकतो आणि तिथेच सगळं संपत। संघटित व्हा, एकत्रित व्हा, लढण्याची क्षमता ठेवा। आज तुम्ही 550 आहात, उद्या 5,000 व्हाल, परवा 5 लाख व्हाल, एकत्र यात्रा। तुमच्या ताईने मला शासनाने सांगितलं की शिक्षणाचे काही विषय आहेत, जोशी ते म्हणाल्या की फेरीवाल्याचे काही विषय आहेत, स्थानिक विषय आहेत, मला हे समजतं की स्थानिक मुद्दे आहेत। मुळीक साहेब त्याच्यामध्ये ते विषय पार करण्यामध्ये याच्यापेक्षा माहीर आहे, याच्याबद्दलही आम्हाला विश्वास आहे। कारण की महाराष्ट्र पातळीवरती ज्यावेळी ते प्रदेश कार्यालयामध्ये येतात त्यांचे त्या ठिकाणी असलेले संबंध, त्या ठिकाणी त्यांचं काम करण्याची पद्धत, हे सगळं आम्हाला असतं। पण तुम्ही जोपर्यंत त्यांच्या पाठीमागे एकत्रित होत नाही, संघटित होत नाही, एका ताकदीने उभे राहत नाही, तोपर्यंत त्यांना लढण्याची क्षमता येणार नाही, सामर्थ्य येणार नाही। आज रुपालीने हा छान कार्यक्रम आयोजित केला, कृतज्ञता कशासाठी, तुमच्यामधल्या साधारणतः 50% वरती लोक जे असतील त्या कदाचित माझ्या भगिनी ओबीसी असतील, त्यांचा शिक्षणाचा अधिकार, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती हवी, स्कॉलरशिप हवी, चांगलं शिक्षण घेण्यासाठी नोकऱ्या हव्यात, सरकारी नोकऱ्या हव्यात, राजकारणामध्ये यायचंय, नगरसेवक बनायचंय, आमदार खासदार बनायचं आहे, जिल्हा परिषद ग्रामपंचायती लढवायचे। पण एक माणसाने तुमच्यासाठी आयुष्याचे 30 महिने जेलमध्ये काढले। तुम्ही सिनेमा वगैरे बघता, देव आनंद माहिती आहे, देव आनंद आपण किसी को देवानंद मालूम आहे, एक सिने स्टार था, पता है, देव आनंदचं एक गाणं होतं, हर फिक्र को धुवे में उडाता चला गया, आठवत आहे का, जुन्या लोकांना आठवत ना, हर फिक्र को धुवे में उडाता चला गया, बर्बादियों का शोक करना फिजूल था, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, हर फिक्र को धुवे में उडाता चला गया, हे देवानंदचं गाणं होतं। देवानंदर ते गाडजे कोणी गायलं असेल तर त्या वर्षाचं नाव आहे आदरणीय छगन भुजबळ साहेब। का? कारण आयुष्याचे 30 महिने जेलमध्ये फक्त तुमच्या आणि आमच्यासाठी काढले। या देशाची कायदा न्याय व्यवस्था सांगते, कारण की त्याच्यानंतर त्यांच्यावरती लादलेले आरोप हे बिनगुणाचे निघाले आणि त्याच्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली मुळीक साहेब। आणि त्याच्यानंतर हे स्पष्ट झालं की त्यांनी फक्त आणि फक्त तुम्हा ओबीसीसाठी आम्हा ओबीसीसाठी आवाज उठवला होता म्हणून त्याला जेलमध्ये जावं लागलं। हा प्रवास थोडा खडतर आहे, हा प्रवास थोडा खडतर आहे, लढणं पडेगा दिली वॉइस केली। आज मेरा होगा, मेरे आगे मेरे अगले पीढ़ियों का कम होगा, कैसे होगा,
इस विचार से हमें लड़ना होगा, लड़ने वाले के पीछे खड़ा रहना होगा, क्योंकि लड़ने की ताकत अगर उसके बाथरूम में है तो उसके पीछे खड़ा भी रहना होगा। और उसी लिए आज इन्होंने जो कृतज्ञता सोलह रखा, हालांकि इसका आंदोलन में नहीं, मैं छोटा सा कार्य करता हूं, हाँ मैं आंदोलन करता हूं, मैं महाराष्ट्र में हर छोटे मोटे आंदोलन में सहभागी होता हूं, मैं ओबीसी के इस लड़ाई के अंदर काफी दुख तक जा चुका हूं, मैं मानता हूं, लेकिन इसके हकदार मेरे ज्येष्ठ हैं, मुड़ी साहब हैं, मेरे बड़े बड़े नेता साहब नेता है, अवार साहब होंगे, उद्बल साहब होंगे, पवार साहब होंगे, लेकिन उनके पीछे जब मेरे जैसा एक कार्यकर्ता खड़ा रहता है और लड़ने की उम्मीद दिखाता है, तब मेरा नेता जाके हिमालय चढ़ने की आस देखता है, ये भूला नहीं। और इसलिए मैं आप सभी लोगों से विनती करूंगा कि आज जो आपने विश्वास रूपालिता के पीछे दिखाया हुआ है, आज आपने जो विश्वास इस बाजू के ऊपर राखी बांधकर रक्षा बांधकर दिखाया हुआ है, उस विश्वास को कायम रखने के लिए ये राजा जयपुरकर एक ओपिस योद्धा के माध्यम से जब जब आप आवाज दोगे आपके लिए इस वसई विराशा में खड़ा रहने का काम करेगा, साहस दिखाएगा। बदले में मुनि साहब ने कहा कि मुझे क्या चाहिए, मैं आपसे कहता हूं जब मुनि साहब आपके लिए लड़ने के लिए खड़े होंगे, आप उनके पीछे अपना थोड़ा सा वक्त निकाल के एकजुट होकर एक ताकत होकर खड़े रहिए और आवाज दीजिएगा सिर्फ मुनि साहब आगे बढ़िए, हम तुम्हारे साथ हैं, मुनि साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज तो ऐसे दर्द नहीं पहुंचेगी, फिर से एक बार देखते कोशिश करते, अरे मुनि साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज ऐसी होनी चाहिए जैसे ये मेरा विद्यार्थी लगाता है, और इसी तरीके से हम चलेंगे। मैं विशेष रूप से धन्यवाद देता हूं राहुल जी का कि उन्होंने अपनी इस जगह के माध्यम से हम सब लोगों को इकट्ठा होने का एक मौका दिया, एक अवसर दिया, आपसे बात करने का एक अवसर दिया। आज आपके इस राखी के बदले में आपको देने के मेरे पास कुछ नहीं, लेकिन एक वचन और विश्वास है कि जब भी कोई मेरी बहन यहां से मुझे आवाज देगी, मैं नाम इसलिए पूछे थे आप लोगों के, मैंने सबसे पूछा ना कि आपके नाम क्या है करके, जब भी ये मेरी बहन मुझे आवाज देगी ये राज जयपुरकर उसकी रक्षा के लिए यहां पर खड़ा होगा, ये वचन मैं आपको देता हूं। मेरे दोस्त के नाम बताओ जीवन के महाराष्ट्र जय। धन्यवाद सर, खूप मोलाचं तुम्ही मार्गदर्शन केलं आमच्या भगिनींना, त्याबद्दल आपले वसई विरार शहरातर्फे खूप खूप आभार। पुन्हा एकदा राजाराम साधूसाठी आपण तळा वाजवायचं, त्याचबरोबर आपण राहुल गोवाळे ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी बसलो आहोत, त्यांचे सुद्धा आपण टाळा आणि पुष्पगुच्छ आपल्याला विनंती करतो आपण इथे आहोत। त्याचबरोबर मी युनिट साहेबांना विनंती करतो की त्यांनी पूर्ण फुलाची पाकळी देऊन त्यांचा सत्कार करावा। परमार साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या घोषणांच्या आवाजाने गाजून टाकावं, जोरदार टाळा वाजवा पुन्हा एकदा। Thank you.